कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक बॅनरला जोडे मारो आंदोलन तळोदा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यातील मंत्री एका महिलेबद्दल चुकीचे शब्द वापर करत असल्याने राज्यात महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सरकारला विचारला आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र महिला विभागाच्या अध्यक्ष तथा नगरसेविका अनिता परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तळोदा शहरात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. डीएनए मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, शहादा, नंदुरबार. अब्दुल सत्तार याने संसद रत्न खासदार माननीय आमच्या हक्काच्या सुप्रियाताई सुळे यांना शिविगाळ करून अपशब्द बोलून त्यांचा अपमान केला आहे. सातत्याने ईडी सरकारातील मंत्र्यांनी राजकारणातील महिलांवर नेहमी आक्षेप व शिविगाळ केले आहे. हा पूर्ण महिलांचा अपमान आहे. जेव्हा मंत्री हे महिलांचा सन्मान नाही करू शकत तर त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. शिंदे फडणवीस सरकारने अब्दुल सत्तारचा राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही याही पेक्षा जास्त आंदोलन करू. आणि अब्दुल सत्तारने आजच्या आज राजीनामा द्यावा, त्याला आम्ही उत्तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही. राष्ट्रवादी महिलाच्या काँग्रेस पक्षाने आम्ही त्याचा निषेध करतो. अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार. आज या खोके सरकारच्या एका मंत्र्यानं त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या ज्या एका सुसंस्कृत घरात येतात, ज्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला, अशा आमच्या सुसंस्कृत नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ शब्दामध्ये त्या ठिकाणी त्यांना शिव्या देऊन ह्या 50 खोके सरकारच्या अब्दुल सत्तार नावाच्या कृषी मंत्र्यानं त्या ठिकाणी ज्या वक्तव्य केलं, या वक्तव्याचा नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दात निषेध करते. हा अब्दुल सत्तार ज्याने आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जमिनी लुबाडण्याचा धंदा केला, खरा भिकार चोटतो आहे. ज्या अब्दुल सत्तारनं शिक्षकांच्या नोकऱ्या खाल्ल्या, टीईटी मध्ये आपल्या स्वतःच्या मुलीला आणि मुलांना पास करून त्या टीईटीचा घोटाळ्याचा सूत्रधार हा अब्दुल सत्तार, खरा भिकारचोट हा अब्दुल सत्तार आहे. तेव्हा या खोके सरकारनं लक्षात घ्यावं आणि या भिकारचोट मंत्र्याची त्या ठिकाणी ताबडतोब भाकलपट्टी करावी, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे आम्ही इथं करत आहोत. आणि त्याच पद्धतीनं या सुसंस्कृत महाराष्ट्राला जे पवार साहेबांनी, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, वसंतदादा पाटलांनी जो महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा वारसा दिला, त्याला पार पायदळी तुडवून अतिशय घाणेरड्या पद्धतीचं राजकारण करण्याचं काम हे सरकार, हे खोके सरकार या ठिकाणी करत आहे.